आता आपण पहा जसं पूर्णांकित अपूर्णांकाचं अंशिक अपूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला पुढची क्रिया पाहिजे आहे पूर्णांकित अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया बेरीजचं 5.1/2 अधिक 2.3/4 या दोन पूर्णांकित अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे तुम्हाला मी यामध्ये देखील सांगितलेलं आहे की पूर्णांकित अपूर्णांकाची किंवा अपूर्णांकाची बेरीज ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही पूर्णांकित अपूर्णांकांचे किंवा अपूर्णांकांचे छेद हे साधे करावे लागतात मग या केल्याने आपल्याला पूर्णांकित अपूर्णांक पहिल्यांदा दिलेले आहे मग हे गणित सोडत असताना आपण काय करणार हे पूर्णांकित अपूर्णांक आपण अपूर्णांकच तयार करून घेणार ते तयार करत असताना कसं करणार आपण तुम्हाला मी या अगोदर देखील सांगितलं आहे की ह्या छेदाने गुणाकाराला गुणायचं आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा तो कसा पा 2/5 + 1 याप्रमाणे आणि छेद जो आहे तो 2 द्यायचा अधिक अशाच प्रकारे ह्या चाराने ह्या दोनाला गुणायचं 4/2 + 3 छेद जो आहे तो 4 या ठिकाणी लिहिला आता हे दोन अपूर्णांक तयार होतील 2 × 5 = 10, 10 + 1 किती आले 11 छेद जो आहे तो 2 आणि 4 × 8 = 8, 8 × 3 = 11 छेद जो आहे तो 4 या ठिकाणी लिहिला आता आपल्याला दोन अपूर्णांक मिळाले मग या दोन्ही अपूर्णांकांचे आपल्याला छेद साधे करावे लागतील मग हा जो छेद आहे 4 ह्या छेदाला या दोनाने भाग जातो म्हणून हा 4च ह्या 11/2 छेद देखील आपल्याला 4च करायचा आहे तो कसा मग 4 करत असताना आपण कसा करणार दोनाला कितीने गुणलं की गुणाकार 4 येतो दोनाला दोनाने गुणलं की गुणाकार 4 येतो म्हणून जसं आपण छेदाला दोनाने गुणलं तसं अंशाला देखील दोनाने आपल्याला गुणायचं आहे आता पुढे याचा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आपण 4 केला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा 4च आहे मग त्याला आपल्याला कोणत्याही संख्येने गुणण्याची आवश्यकता नाही आता हे करत असताना आपल्याला नवीन अपूर्णांक मिळेल 11/22 आणि छेद 4 22/4 नवीन अपूर्णांक मिळाला आणि तो एक अपूर्णांक 11/4 असे दोन अपूर्णांक आपल्याला मिळाले की त्यांचे छेद हे आता या ठिकाणी सारखे आलेले आहे आता पहा आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करत असताना फक्त अंशाची बेरीज करायची असते ते अंश कोणते आहेत 22 + 11 आणि छेद सारखेच आहेत म्हणून इथे छेद दिला आपण या ठिकाणी 22 + 11 या अंशांची बेरीज केली 22 + 11 किती होता 33/4 आता हा मिळाला आपल्याला या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक पण आपल्याला पाहिजे पूर्णांकित अपूर्णांक पूर्णांकित अपूर्णांक कसा तयार होईल 4च्या पाढ्यामध्ये 33 येत नाही मग किती संख्येने त्याला पूर्ण भाग जातो 4 × 8 = 32 म्हणजे 8 पूर्णांक येतील बाकी उरली काय 1 आणि 2 छेद आहे तोच 4 × 32 = 33 म्हणजे 33/4 म्हणजे 8.1/4 हा आपल्याला या ठिकाणी पूर्णांकित अपूर्णांक मिळालेला आहे अशा प्रकारे आपण पूर्णांकित अपूर्णांकांची बेरीज करू शकतो